महाविकास आघाडी बोलू दे रे आपल्या आपल्या महाराष्ट्राचं बजेट आज मांडण्यात आलं. देशातल्या लोकसभेचा फटका एवढा मोठा आहे की एक म्हण आहे, चादर लगी फटणे खैरात लगी बटणे. चादर फट गई है और इसीलिए खैरात बांटने की कोशिश हो रही है. यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितलाय आणि हाही प्रयत्न फक्त 3 महिन्यासाठी आहे, कारण 3.5 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे 2.5 महिनेच आपण सरकारमध्ये आहोत, तेवढे पैसे वाटप करायचे आहेत, बाकीचे नंतरचे नंतर आल्यावर बघतील असा भाव याच्यात आहे. आणि म्हणून एक बेजबाबदारपणाने मांडलेलं बजेट, ज्या बजेटमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाला जे बजेट आहे त्याच्यापेक्षा 46,000 कोटी रुपये हे बजेटरी प्रोव्हिजन केलेले असा दावा आहे. मागच्या वर्षी मी मागच सांगितलं 1,30,000 कोटी रुपये यांच्या खिशात नसलेले तुटी महसुली तुटीच्या सह मांडलेले जे होते पुरवणी मागण्यात, त्यामुळे या राज्यात 1,30,000 कोटी ज्यादा मांडले त्याचं काय झालं माहीत नाही, तरी आज महसुली तूट फक्त 20,000 कोटी दाखवली आहे. ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे आणि हे करत असताना पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर कमी करण्याचा जो आव आणलेला आहे, मागच्या वेळी लोकसभेच्या आधी मोदी सरकारने हेच केलं, 2 महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर ह्या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. तीच पद्धत या सरकारची सध्या दिसते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत, मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा. आणि हे पैसे वाटत असताना जसं नाना पटोले यांनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 8,500 रुपये होते पण यांनी फक्त 1,500 रुपयाचीच दानत दाखवली, म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करताय तर तो आधार सक्षमपणाने द्यायला पाहिजे होता, पण काहीतरी दिलंय याचं साधारणपणे वातावरण निर्माण करण्याच्या पलीकडे कोणतंही पाऊल पडत नाही. माझ्या मते हा अर्थसंकल्प हा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला प्लीज करणं आणि आपल्या पराभव जो मागच्या लोकसभेत झालेला आहे, जो प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे, त्या पराभवातून काही प्रमाणात वाचण्याचा प्रयत्न या निमित्ताने या सरकारने केलाय. आपल्याला मी एक पॅरेग्राफ वाचतो आणि तो पॅरेग्राफ वाचल्यावर तुमच्या ह्या बजेटचं सार लक्षात येईल. पॅरा नंबर 101 मध्ये